सुदीप्तो सेन दिग्दर्शक द केरला स्टोरी चित्रपटावरून देशभर मोठा वाद निर्माण झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आलेली आहे, तर तमिळनाडूमध्येही या चित्रपटावर बंदी असल्याचं निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत म्हटलेलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या दोन राज्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. तमिळनाडूने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. निर्मात्यांनी याचिकेत चुकीचा दावा केला आहे, आम्ही राज्यात चित्रपटावर बंदी आणलेली नाही, चित्रपटगृह चालकांनीच थिएटरमधून चित्रपट काढले आहेत. प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्यात आलेला आहे, असं तमिळनाडू सरकारने आपल्या निवेदनात म्हटलेलं आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या संदर्भात राज्याने अलर्ट जारी केला होता, यामुळे राज्यातील चित्रपटगृहांनी चित्रपट मागे घेतला होता. हा चित्रपट थिएटरमध्ये दाखवण्यास राज्य सरकार चालकांना समर्थन देणार नाही असं राज्य सरकारकडून अनौपचारिकपणे सांगण्यात आलं होतं, असा दावा चित्रपट निर्मात्यांनी याचिकेतून केला होता. परंतु चित्रपटावर बंदी घातल्याचा दावा तमिळनाडू सरकारने फेटाळून लावलेला आहे. अनुच्छेद 32 याचिकेअंतर्गत या जाणीवपूर्वी खोटी विधाने करण्यात आली आहेत असे सरकारने उत्तरात म्हटले आहे. हा चित्रपट 19 मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित झाल्याचे राज्य सरकारने अधोरेखित केले, तसेच चित्रपटावर बंदी आणली असल्याचा कोणताही पुरावा याचिकेकर्त्यांनी सादर केलेला नाही असेही सरकारने म्हटले. राज्याने खरे तर प्रत्येक मल्टीप्लेक्समध्ये अधिक पोलीस दल तैनात केले आहेत. चित्रपट पाहताना कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता राज्य सरकारने काय घेतले आहे. चित्रपट दाखवणाऱ्या 21 चित्रपटगृहाच्या सुरक्षेसाठी 25 DSP सह 965 अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते, असेही सरकारने उत्तरात म्हटलेलं आहे. चित्रपटगृहात मालकांनीच चित्रपटाला मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे चित्रपटगृह मालकांनी चित्रपटाला मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले होते आणि चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या चित्रपटगृहांना सुरक्षा देण्याव्यतिरिक्त प्रेक्षक संख्या वाढवण्यासाठी तमिळनाडू राज्य काहीही करू शकत नाही अशी मिश्किल टिप्पणीही तमिळनाडू सरकारने केली. 12 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश DY चंद्रचूड आणि न्यायाधीश PS नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. संपूर्ण देशात हा चित्रपट प्रदर्शित केला गेला, मग पश्चिम बंगालमध्ये आणि तमिळनाडूमध्येच का विरोध, असा प्रश्न खंडपीठाने पश्चिम बंगाल सरकारला विचारला होता. पश्चिम बंगालमध्ये बंदी का? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पश्चिम बंगाल सरकारच्या मुख्यमंत्रींनी ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावर राज्यात बंदी आणली असल्याचे आदेश काढले. त्यामुळे चित्रपट निर्माते या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेले. चित्रपट बंदीमुळे आमचं रोज नुकसान होत आहे. पश्चिम बंगालच्या निर्णयानुसार इतर राज्यही निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, अशी भीतीही चित्रपट निर्मात्यांनी याचिकेतून व्यक्त केलेली आहे. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.